नमस्कार, मी मैथिली जाधव, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. डोळे येणे हे नैसर्गिक असल्याने नागरिकांनी घाबरू नये, परंतु खबरदारी घेणे मात्र फार जरुरीचे. इन्फिगो आय केअरचे संचालक डॉक्टर श्रीधर ठाकूर यांनी केले आवाहन. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे जा, आनंद देणाऱ्या पवित्र श्रावण महिन्याला प्रारंभ. नामसप्तामुळे वातावरण बनले भक्तिमय. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून मनसे आक्रमक, अनेक ठिकाणी केली तोडफोड, पोलिसांनी केली कडक कारवाई. आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात डोळ्यांच्या साथीचा धुमाकूळ, वातावरणातील बदलामुळे डोळ्यांच्या आजाराने काढले डोकेवर. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. डोळे येणे हे नैसर्गिक असल्याने नागरिकांनी घाबरू नये, परंतु खबरदारी मात्र घेणे फार जरुरीचे आहे, असे आवाहन इन्फिगो आय केअरचे संचालक डॉक्टर श्रीधर ठाकूर यांनी केले आहे. डॉक्टर साहेब नमस्कार. आज आपल्या समोर इन्फिगो डॉक्टरचे संचालक डॉक्टर श्रीधर ठाकूर आहेत. डॉक्टर साहेब, रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून एकच चर्चा, डोळे आले माझे डोळे आले. नेमके डोळे येणे हा प्रकार काय आहे? डोळे येणे ही जी एक सांसर्गिक साथ आहे, ही काही कालांतरानं प्रत्येक वर्षी ठराविक सीझन मध्ये येत असतेच. डोळे येण्यामध्ये तीन प्रकारचं इन्फेक्शन असतं. एक असतं व्हायरल इन्फेक्शन, दुसरं असतं बॅक्टेरियल इन्फेक्शन, आणि तिसरं असतं फंगल इन्फेक्शन. या तीन गोष्टींमुळे डोळ्यांचा संसर्ग होत असतो. आता सध्या जी साथ आलेली आहे, ज्याला आपण पिंक आय किंवा आय फ्ल्यू किंवा साध्या सोप्या आपल्या गावठी मराठी भाषेमध्ये डोळे येणं ज्याला म्हणतो, ही आलेली साथ ही व्हायरल इन्फेक्शनमुळे, व्हायरल संसर्गामुळे आलेली आहे. एक विशिष्ट प्रकारचा व्हायरस आहे, त्याच्यामुळे ही डोळ्याची साथ आलेली आहे, ज्याच्यामध्ये डोळे गुलाबी रंगाचे दिसतात किंवा लालसर होतं. आता याची लक्षणं काय आहेत? किंवा एक किंवा दोन्ही डोळे, एक डोळा लाल होणं किंवा गुलाबी होणं, त्यानंतर डोळ्यांची जळजळ होणं, आग होणं, त्यानंतर डोळ्यामध्ये खुपल्यासारखं सेन्सेशन होणं, त्यानंतर डोळ्यामधून सतत पाणी येणं किंवा डोळ्यामधून चिकट स्त्राव येणं, क्वचित प्रसंगी त्याच्या पुढच्या अवस्थेमध्ये डोळ्यातून पू आल्यासारखा पण भासतो किंवा पू येतो पण. आता हा जो चिकट स्त्राव आहे, म्हणजे याचा अर्थ थोडेसे पुढच्या स्टेजचे डोळे आलेले. ह्याच्यामध्ये असं पण होतं की सकाळी उठल्यानंतर डोळे सुजलेले दिसतात किंवा डोळा उघडता येत नाही. तो जो चिकट पदार्थ असतो त्यामुळे पापणी डोळ्याला चिकटते आणि डोळे उघडता येत नाही, असं पण आपल्याला दिसतं. ही डोळे आलेल्याची लक्षणं आहेत. मागील सुमारे 2 महिन्यांपासून रत्नागिरीसह जिल्ह्यात डोळ्याच्या साथीने धुमाकूळ घातला असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर श्रीधर ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सविस्तर माहिती दिली. तर इन्फिगो मध्ये सरासरी दिवसाला असे पेशंट किती येत असतात आणि आपण त्याचा काय उपचार करतो? गेल्या 10 दिवसापासून जर मी बघितलं, 10 दिवसाचा जर डेटा सांगितला, तर 10 दिवसामध्ये जवळजवळ इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये रत्नागिरीमध्ये 160 दरम्यान पेशंट झालेले आहेत. म्हणजे आपल्याकडे रत्नागिरीमध्ये ही साथ बऱ्यापैकी प्रमाणात आहे. मला अजूनही असं वाटतंय कदाचित प्राथमिक अवस्थेमध्ये अजून आहे, हे नंबर्स वाढतील. पण याच्यामध्ये कुणी घाबरण्यासारखं असं काही कारण नाही किंवा हा काही फार मोठी गंभीर गोष्ट आहे असं नाही. ही गंभीर कधी बनते? आपण जर घरच्या घरी त्याचा उपचार केला,
शेजारच्यांनी हे ड्रॉप्स वापरले म्हणून मी हे ड्रॉप्स वापरले किंवा फार्मसी केमिस्टच्या दुकानातून जाऊन औषधं आणली आणि टाकली तर मात्र हा आजार बळावू शकतो. तेव्हा आपल्या डॉक्टरांकडे जायचं. इन्फिगोने याच्यासाठी खास पिंक हेल्पलाईन सुरू केलेली आहे. नंबर ज्यांनी ज्यांना डोळे आलेत त्यांनी या नंबरवर संसर्ग साधून सल्ला घ्या, हॉस्पिटलला या, डोळे दाखवा आपले, हे सांगितलेलं आहे. याच्यामध्ये साधी सोपी गोष्ट अशी आहे की हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे पुष्कळ वेळेला ज्याला घरात डोळे आलेले आहेत तो जो रुमाल वापरतो किंवा तो जे कपडे वापरतो त्या गोष्टींच्या संपर्कात न येणं, त्याच्यापासून थोडंसं लांब राहणं, त्यांनी वापरलेल्या वस्तू न वापरणं किंवा त्याच्या संबंधामध्ये त्याच्या संपर्कामध्ये न येणं, या साध्या गोष्टी करायच्या. याच्यामध्ये असं पण जाणवतं की पुष्कळ वेळेला बाहेर गेल्यानंतर प्रकाशाच्या दृष्टीने जरा संवेदना जास्त जाणवते, म्हणजे प्रकाश डोळ्यात खुपल्यासारखं होतं. हे पण एक महत्वाचं लक्षण आहे. फोटो सेन्सिटिव्हिटी ज्याला आपण म्हणतो ते, तेव्हा बाहेर जाताना गॉगल घालून जायचं आहे म्हणजे समोरचा माणूस आपल्याला डोळे आलेला आहे हे समजेल, त्याच्यापासून इतरांना सावधानता बाळगता येईल. दुसऱ्याने वापरलेला रुमाल वापरायचा नाही आणि डॉक्टरांनी दाखवल्यानंतर त्या अवस्थेनुसार जे जे तुम्हाला ड्रॉप्स दिलेले आहेत ते ड्रॉप्स नियमित घालणं. हा आजार साधारणपणानं एक आठवड्याच्या आत आटोक्यात येतो. एका डोळ्याला झालेला असेल तर कदाचित दुसऱ्या डोळ्याला पण तो होऊ शकतो, पण सगळं मिळून साधारणपणे 7-8 दिवसांमध्ये हा आजार आटोक्यात येतो. डोळे येण्याचे प्रमाण अचानक का वाढले आहे याचे कारण विचारता डॉक्टर श्रीधर ठाकूर यांनी काय माहिती दिली ते ऐकूया. ते लहान बाळापासून ते मध्यवर्गीय वयोवृद्ध सर्वांना येऊ शकतो की काय नेमका काय हो. घरामध्ये एखाद्याला जर तो झालेला असेल तर त्या घरातल्या सर्व सदस्यांना होण्याची शक्यता असते. होईलच असं नाही, पण मी जे सांगितलं ही जी काळजी घेतली की ज्या माणसाला झालेलं आहे त्याला थोडस बाजूला ठेवलं आपण, त्याच्या हात रुमाल त्याची वस्तू किंवा त्याला हात मिळवणं, शेक हँड करणं, कारण आपण नकळत डोळ्याला हात लावत असतो, डोळ्यातले असुरू किंवा डोळ्यातला स्त्राव आपल्या त्या माणसाच्या हाताला लागतो, तो त्याने दुसऱ्याला लावला की दुसऱ्याला लागतो, तो एका खुर्चीवर बसलेला आहे त्या खुर्चीवर आपण बसलो तर तो लागू शकतो, या गोष्टी होतात. त्यामुळे कोविड काळामध्ये आपण जसा सॅनिटायझरचा उपयोग केला तसाच आपण सॅनिटायझरचा उपयोग करायचा आहे. घरामध्ये जर अशीच आपल्या घरापैकी कुठल्या एखाद्या सदस्याला जर डोळे आलेले असतील तर घरामध्ये स्ट्रिक्टली सॅनिटायझर बाळगा आणि तो सॅनिटायझर हाताला लावा. त्याने पुष्कळ प्रमाणात साथीला प्रतिबंध होऊ शकतो. याच्यामध्ये घाबरण्यासारखं काही नाही, फक्त डॉक्टरांचा आपण सल्ला घेतला. पण ह्या आजारावर नेमकं उपचार काय असतात, कोणते ड्रग वापरायला पाहिजेत, काय आपण आवाहन करू इच्छित आहे बाबतीत लोकांना? नाही, मी असं डॉक्टर म्हणून तुम्हाला हे ड्रॉप वापरा म्हणून सांगणं चुकीचं ठरेल, कारण लोक मग डॉक्टरांकडे न जाताना दुकानात जाऊन ते ड्रॉप घेतील. कारण महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असं आहे, डोळ्यांच्या साथीची अवस्था असते, प्राथमिक अवस्था, मध्यम अवस्था, तीव्र अवस्था, त्यामुळे ह्याच्यामध्ये डॉक्टरना दाखवणं महत्वाचं आहे. कारण 100 पैकी 5 लोकांमध्ये जर तीव्र अवस्था पोहोचली तर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. डोळे येण्याची कारणं मी मुख्य सांगितली की 3 गोष्टी आहेत, त्याला व्हायरल संसर्ग असतो, बॅक्टेरियल संसर्ग असतो आणि फंगल संसर्ग असतो. तर जो आत्ताचा संसर्ग आहे व्हायरल आहे आणि हा व्हायरल झपाट्याने पसरतोय, त्यामुळे एकीकडून दुसरीकडे झपाट्याने संक्रमण होतं बेसिक काळजी न घेतल्यामुळे आणि त्यामुळे डोळे. मोतीबिंदू यावरही डॉक्टर श्रीधर ठाकूर यांनी KTV जवळ बोलताना सविस्तर माहिती दिली आणि काय करायला हवे तेही सांगितले. मोतीबिंदू हा एक नेमका प्रकार आहे, तोही दिवसेंदिवस वाढत जाते, त्यामागचं कारण आपण शोधलं. मोतीबिंदूचं प्रमाण साधारणपणानं 100 वृद्ध माणसांमध्ये 22-25 एवढा आहे, म्हणजे प्रत्येक 60 वर्षाच्या वरच्या व्यक्ती घेतल्या तर 100 अशा व्यक्तींपैकी साधारणपणे 22-25 लोकांना मोतीबिंदू आहे. जसं आपले केस पांढरे होतात आणि ते नैसर्गिकरित्या पांढरे होतात, तसं डोळ्यातले जे भिंग असतं नैसर्गिक ते नैसर्गिकरित्या वयाचा परिणाम म्हणून पांढरं होतं, त्याला मोतीबिंदू म्हणतात. मोतीबिंदू प्रत्येकाला होईल असं नाही, आणि जसं प्रत्येकाचेच केस पांढरे होत नाहीत तसं प्रत्येकाला मोतीबिंदू होत नाही. मोतीबिंदू होण्याची सर्वसामान्य कारणं म्हणजे जी लोक सतत आउटडोर काम करत असतात, सतत उन्हात ज्यांचं काम असतं किंवा तीव्र प्रकाशामध्ये भट्टीजवळ काम करणार किंवा वेल्डिंग इंडस्ट्रीमध्ये काम करणारी लोक, याच्यामुळे मोतीबिंदू होण्याचं प्रमाण वाढतं. किंवा लहानपणी एखाद्याला मार बसलेला, साधा क्रिकेटचा बॉल लागला किंवा गाडीवरून जाताना चष्मा न घातल्यामुळे पाखरू लागतं जोरात, त्यामुळे पण मोतीबिंदू झाल्याची उदाहरणं आहेत. तर हेही कारणं दुर्लक्षित करून चालणार नाही. जे सतत स्मोकिंग करतात त्यांना मोतीबिंदू होण्याचं प्रमाण त्यांच्यामध्ये आहे. किंवा काही याच्यामध्ये ज्यांनी स्टेरॉईड औषधं घेतलेली आहे त्यांच्यामध्ये मोतीबिंदूचं प्रमाण वाढलेलं आढळते. एक नवीन निरीक्षण असं आहे की ज्यांना कोविड झालेला आहे त्या कोविडमध्ये उपचाराचा भाग म्हणून स्टेरॉईड औषधं वापरलेली आहेत, त्यामुळे ज्यांना कोविड झालेला आहे
अशांचं वय काही असलं, मी 30 ते 35 वर्षाच्या पेशंटला पण तरुण माणसाला पण मोतीबिंदू झालेला बघितलेला आहे, ज्यांना कोविड झालेला आहे पूर्वी, त्यांना तेव्हा कोविड झालेल्या लोकांनी आपल्या डोळ्यांची नियमित तपासणी करून घेणं आवश्यक आहे. डॉक्टर श्रीधर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली इम्प्रूव्ह आय केअर ग्रामीण भागात कॅम्प घेऊन लोकांची सेवा करीत असते, हे नेमकं खरं आहे का आणि या मागचं कारण काय? आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे नेत्रतज्ञ डॉक्टर्स उपलब्ध नाहीत. पूर्ण जिल्ह्यामध्ये 7-8 डॉक्टर्सच्या वरती नेत्रतज्ञ डॉक्टर्स नाही, त्यामुळे वैद्यकीय सुविधा खास करून आय स्पेशालिटीच्या खेडेगावात उपलब्ध नाहीत. अशा वेळेला जी आमची ग्रामीण वैद्यकीय नेत्रसेवा आहे, हिचा भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, कारण कमीत कमी खेडेगावच्या पातळीवरती जाऊन लोकांचं निदान तरी होतं, लोकांना समजतं तरी की त्यांना मोतीबिंदू आहे का, काचबिंदू आहे का, किंवा चष्म्याचा नंबर आहे का. चष्म्याचा नंबर अनेक ठिकाणी अचूक प्रशिक्षित ऑप्टोमेट्रिस्टचा अभाव असल्यामुळे अशिक्षित माणसांकडून नंबर काढला जातो, तेव्हा अचूक नंबर असणं हे पेशंटच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. ते केवढं तरी मोठं काम अशा कॅम्पच्या माध्यमातून होत असतं आणि ते काम इन्फिगो कायम चालू ठेवत असतं. मागील 2 महिन्यांपासून डोळ्यांची साथ एवढी फोफावली आहे की शासकीय रुग्णालयासह डोळ्यांच्या खासगी डॉक्टरांकडे रुग्णांची फार मोठी गर्दी होत असल्याचे डॉक्टर श्रीधर ठाकूर म्हणाले. जनरली हा पावसाळ्यात येतो की असं काय सीझन असते, असं काय? जनरली असं ऑब्झर्वेशन आहे की तो उन्हाळ्यामध्ये येतो. अच्छा, जास्त आता तर पावसाळा या वेळेला थोडा पावसाळ्यामध्ये, पण व्हायरसचं असं काही सांगता नाहीये की तो ठराविक वेळातच येईल आणि तो जास्त प्रमाणात अशासाठी जरा थोडा फास्ट पसरला आणि आपला मुंबईशी संपर्क असल्यामुळे तो आपल्याकडे थोड्या प्रमाणात मुंबईहून आलेल्या लोकांमुळे इम्पोर्टही झालेला आहे. डॉक्टर मगाशी आपण एक चांगला मुद्दा मांडला की लोकांनी कोणतेही औषध आपल्या मर्जीने खरेदी नाही करता, डॉक्टरना दाखवा, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्याच्यावर योग्य उपचार करूनच औषध घ्यावा. मला असंच म्हणायचं आहे, नेमकं काम नेमकं काय म्हणायचं? हो, मला असंच म्हणायचं आहे. याचं कारण पुष्कळ वेळेला काय असतं, खेड्यापाड्यामध्ये वैद्यकीय सुविधा नसते, लोक औषधाच्या दुकानात जातात आणि मग काही वेळेला पुष्कळ वेळेला चांगल्या हेतूने फार्मसिस्ट पण त्यांना ड्रॉप्स देतो. पुष्कळ वेळेला ते ड्रॉप्स स्टिरॉइड प्रकारचे असतात. स्टिरॉइड प्रकारचे ड्रॉप्स प्रत्येक वेळेला वापरावेच असं नाही, त्याचे दुष्परिणाम पण असतात. म्हणून ह्याच्यामध्ये जे ठराविक प्रकारचे अँटीबायोटिक ड्रॉप्स वापरायचे आहेत, त्यांचा ठराविक एक रोल आहे त्या औषधाचा त्याच्यामध्ये, तर ते त्या आपल्या डोळ्यांची कुठल्या प्रकारचे डोळे आहेत, त्याचा कुठल्या अवस्थेमध्ये तो रोग आलेला आहे, त्याप्रमाणेच डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंट देतात. म्हणून डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे, या गोष्टीला लाईटली घ्यायचं नाही. इन जनरल आपण पाहिलं तर ठीक आहे, डोळे येण्याचा प्रकार आहे, आपण आव्हान केलं बरं, पण इन जनरल डोळ्यांचे आजार काय, डोळ्यात बऱ्याचशा लोकांना डोळ्यांचे गंभीर आजार असतात, ह्या इन्फिगो नेमकं काय उपचार करते? इन्फिगो आधी मुख्य म्हणजे इन्फिगो स्वतःची जबाबदारी असं समजतं की इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमध्ये आम्ही लोकांना त्याविषयीचं प्रथम ज्ञान देतो, कारण प्रत्येक आजार हा बळावतो कशामुळे, अज्ञानामुळे बळावतो, तेव्हा त्याच्याबद्दल त्यांना संपूर्ण माहिती असू दे. कुठलाही डोळ्याचा आजार असू दे, कुठलेही आजार असे नाहीत की ते बरे होत नाही, पण ते अज्ञानामुळे वाढतात जास्त आणि पेशंट किंवा रुग्ण अशा अवस्थेत डॉक्टरांकडे येतो की तो आधी सगळीकडे माहिती काढून त्यांनी वेळ काढलेला असतो आणि मग तो थोडासा बळावलेल्या अवस्थेत येतो, त्यामुळे तो येऊ नये म्हणून आम्ही अनेक शैक्षणिक उपक्रम राबवतो. आमचे अनेक युट्यूब चॅनेलवरती त्याबद्दलचे व्हिडिओ आहेत, ते अपलोड केलेले आहेत आमच्या युट्यूब चॅनेलवरून. मुख्य उद्देश असा आहे की कमीत कमी वेळात पेशंटना डॉक्टरकडे यावं लागावं, त्यांचा खर्च होऊ नये जास्त आणि त्यांनी काही ठराविक काळजी घेतली तर ठराविक आजार होणारच नाही, त्या दृष्टीने इन्फिगो प्रयत्न. आणि आता पाहूया डॉक्टर श्रीधर ठाकूर यांनी डोळ्यांच्या विविध आजारावर दिलेल्या माहितीची एक झलक खास KTV च्या दर्शकांसाठी. डॉक्टर श्रीधर ठाकूर हे संपूर्ण देशभर काम करतात, पण डोळ्याचं हॉस्पिटल जेव्हा आपण रत्नागिरीला सुरू केला इन्फिगो आय केअर, तर कोकणी माणसाचा तुम्हाला अनुभव कसा आहे बाबतीतला? कोकणी माणसाचा एक अतिशय चांगला गुण असा आहे, तो चिकित्सक आहे आणि तो शिक्षित आहे चांगला, तर त्यामुळे इथे लोक जास्त प्रश्न विचारतात, जी गोष्ट चांगली आहे. कारण डॉक्टरांच्याकडून जितकी अधिकाधिक माहिती तुम्ही घ्याल, शिकाल, तितके तुम्ही नॉलेजेबल जास्त होता आणि त्यामुळे तुम्हाला अधिक फायदा होतो, कुठल्याही शिक्षणाचा फायदा असतो. हा गुण जास्त करून आपल्या कोकणी माणसामध्ये आहे, ती गोष्ट अतिशय चांगली. रेटिना हा नेमका काय प्रकार आहे डोळ्याचा? रेटिना हा असा आहे, डोळ्याचा मागचा भाग जो असतो, पडदा जो असतो, त्याला रेटिना म्हणतात. डोळ्याचे 2 भाग असतात, पुढचा भाग आणि मागचा भाग. पुढचा भाग म्हणजे आपल्या सिनेमाच्या थिएटर मधल्या प्रोजेक्टर सारखा असतो आणि मागचा भाग म्हणजे सिनेमाचा पडदा, म्हणजे आपल्याला आपण रेटिना म्हणतो आपल्या भाषेमध्ये. असे 2 भाग असतात. रेटिना हा दिसण्यासाठी काम करतो, कारण पडद्यावरती दृश्य पडतं आणि त्या पडद्यातून
जे दृश्य असतं त्याचं रूपांतर इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये होऊन मेंदूला जाणीव होते असं दृश्य आपल्याला दिसत असतं. तर पडद्याचे आजार हे ज्यांना डायबिटीस आहे किंवा ज्यांना 40 वर्ष ज्यांची क्रॉस झालेली आहेत त्यांना होण्याची शक्यता जास्त असते. ज्यांना डायबिटीस आहे त्यांना तर जास्त होण्याची शक्यता असते. म्हणजे 100 पैकी 15 लोकांना डायबिटीस आहे त्यातल्या 6 ते 7 लोकांना पडद्याचा आजार बहुतेक वेळेला झालेला आढळून आलेला आहे. तेव्हा ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी आपला पडदा वर्षातून 2 वेळेला पडद्याच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून चेक करून घ्यायचा. आणि ज्यांनी 40 वर्ष झालेली आहेत किंवा ज्यांना जास्त नंबरचा चष्मा आहे म्हणजे -5, -6, -7 अशा लोकांनी तर न चुकता त्यांचं वय काहीही असो रेटिना डॉक्टरकडून आपण त्यांचा पडदा तपासून घ्यायचा आहे. प्रत्येक महिन्याच्या 28, 29, 30, 31 या तारखांना इम्पिगोमध्ये सुपर स्पेशालिटी रेटिना तज्ज्ञ उपलब्ध असतात आणि आम्ही त्यावेळेला जवळजवळ 200 ते 300 पेशंटची तपासणी करतो. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडेचा आनंद देणारा पवित्र श्रावण महिन्याला प्रारंभ झाल्याने सर्व वातावरण आल्हाददायक बनले आहे. श्रावण महिन्याचे खास आकर्षण असते ते म्हणजे विविध प्रमुख मंदिरांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या नामसप्ताहाचे. श्रावण महिना म्हटला की अधूनमधून रिमझिम पडणारा पाऊस, सर्वत्र दिसून येणारी हिरवळ आणि फुलपाखरांचा चिवचिवाट. या पवित्र महिन्यात अनेक जण विविध मंदिरात जाऊन देवदेवतांचे दर्शन घेत असतात, तसेच कडक उपवासही करीत असतात. Thank you.
श्रावण महिना संपल्यानंतर सर्वांचेच लक्ष लागून राहते ते कोकणातील लोकप्रिय गणेशोत्सवाकडे. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामाविरोधात मनसेचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी अनेक ठिकाणी तोडफोड केली असल्याने एकच खळबळ माजली आहे. मनसे नेते राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम आणि महामार्गावर पडलेले मोठमोठे खड्डे या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देताच मनसैनिकांनी पनवेल, उरण, रत्नागिरी, राजापूर व पाली येथे खळखट्याक आंदोलन केले. मनसेने केलेल्या आंदोलनाविरोधात पोलीस प्रशासन आक्रमक झाले असून त्यांनी 16 जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली तर 98 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे रखडलेले काम वेळेत पूर्ण व्हावे आणि महामार्ग गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त व्हावा म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार रवींद्र चव्हाण हे जातीनिशी वारंवार पाहणी करून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याचे काम करीत आहेत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. डोळे येणे हे नैसर्गिक असल्याने नागरिकांनी घाबरू नये, परंतु खबरदारी घेणे मात्र फार जरुरीचे. इन्फिगो आय केअरचे संचालक डॉक्टर श्रीधर ठाकूर यांनी केले आवाहन. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे जा, आनंद देणाऱ्या पवित्र श्रावण महिन्याला प्रारंभ. नामसप्तामुळे वातावरण बनले भक्तिमय. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून मनसे आक्रमक, अनेक ठिकाणी केली तोडफोड, पोलिसांनी केली कडक कारवाई. आणि रत्नागिरीसह जिल्ह्यात डोळ्यांच्या साथीचा धुमाकूळ, वातावरणातील बदलामुळे डोळ्यांच्या आजाराने काढले डोके वर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.